मुख्यमंत्री बीमार आहे की नाही माहीत नाही, पण राज्य पूर्णपणे बीमार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. आज छत्रपती संभाजीनगरला शरद पवार आले तेव्हा हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते विमानतळावर स्वागतासाठी हजर होते. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शरद पवार साहेबांचं स्वागत होत आहे, यातून प्रेम आपुलकी कळते. 17 तारखेला शरद पवार बीडला जाणार आहेत, त्या ठिकाणी एक जाहीर सभा होणार आहे. ही सभा खूप मोठी होईल. जे राहिलं आहे ते कट्टर राहिलेले आहेत. ज्यांना पवार साहेबांचा विचार मान्य आहे ते सर्व पवार साहेबांच्या सोबत आहेत. सर्व ठिकाणी पडझड झाली असं नाही. जे लोक कामासाठी सत्तेत राहण्याचा विचार करत होते ते तिकडे गेले. जी माणसे लोकांमध्ये राहतात ती आमच्या सोबत आहे. भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे, त्यांच्याकडे कसे दबाव तंत्र आहे हे सर्वांना माहिती. मी राजकारणात सत्तेत जाण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला विचार जपायचा आहे लोकांच्या हितासाठी. आम्ही कोणाच्याही कोणत्याही शक्तीला घाबरत नाही. अजित पवार अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, त्यांना कळतं कोणाची भूमिका काय असेल. ज्या लोकांची भूमिका स्पष्ट आहे त्यांना ते कसे संपर्क करतील. पवार आणि ठाकरे मध्ये संवाद आहे. काँग्रेसच्या मनात शंका असेल. बीड मधून पवार साहेब स्पष्ट करेल असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं आहे. आदरणीय पवारसाहेब हे हेलिकॉप्टरवरती आले लाईव्ह करले. मी ह्या सगळ्या गोष्टी का सांगतो, कारण इथं असणाऱ्या जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आवर्जून आदरणीय पवारसाहेब ते 100% पवारसाहेबांबरोबर आहेत. थोडीफार पडझड जिथं जिथं झाली आहे तिथं जे कोणी पवारसाहेबांना निष्ठावंत होतं, पण काही प्रमाणात तिथे जे दुसरे पदाधिकारी होते ते कुठंतरी त्यांना दाबत होते. असे हे वरचे पदाधिकारी तिथे गेल्यामुळे आता तिथं असणाऱ्या जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी कुठेतरी श्वास मोकळा घेतलेला आहे आणि मोठ्या ताकदीने सर्वजण लढणार आहेत असं दिसतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी छत्रपती संभाजीनगर.